नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। साहित्याचं वजनी आणि वाटी दोन्हीही प्रमाण पाहून घेऊया। इथे मी 1 किलो मैदा घेतलेला आहे, त्याला चाळून घेतलेला आहे। 240 ml च्या कपने मोजायचा म्हटला तर बरोबर 8 कप हा मैदा आहे। हा आहे 240 ml चा कप। या कपने मी मैदा मोजलेला आहे तर बरोबर 8 कप हा मैदा भरलेला आहे। कप मध्ये भरताना मी चमच्याने मैदा घातला आणि लेवल करून घेतलंय, म्हणजे अगदीच दाबून सुद्धा भरलेलं नाही आणि वरचेवर सुद्धा नाही। 1 किलो मैदा या कपने बरोबर 8 कप झालाय। 1 किलो मैद्यासाठी आपल्याला घ्यायचं वितळलेलं साजूक तूप। वजनी 180 ग्रॅम आहे आणि कपने 1 कप। तूप घट्ट घ्यायचं नाही, वितळवूनच घ्यायचं। तूप घट्ट असेल तर आधी गरम करून वितळून घ्या आणि मगच मोजा। आता तूप आणि मैदा झाला, त्यानंतर घ्यायची आहे साखर। 1 किलो मैद्यासाठी 310 ग्रॅम इतकी आपल्याला साखर घ्यायची आहे। कपने म्हणाल तर 1 कप आणि 1/2 कप म्हणजेच 1/4 कप, 1/4 कप इतकी ही साखर आहे। अख्खी साखर घ्यायची, पिठी साखर घ्यायची नाही। आता पीठ भिजवण्यासाठी आपल्याला लागणार आहे लिक्विड। तर या कपने आपण संपूर्ण साहित्य मोजलेलं आहे तर बरोबर याच कपने 1 कप आपल्याला लिक्विड लागणार आहे। तर इथे मी 1/2 कप दूध आणि 1/2 कप पाणी घेतलेलं आहे। याने शंकरपाळी खूप सुंदर होतात। तुम्हाला हवं तर तुम्ही 1 कप संपूर्ण पाणी वापरू शकतात किंवा 1 कप संपूर्ण दूध वापरलं तरीही चालेल। इथे मी दोन्ही 1/2 घेतलेलं आहे। हे झालं संपूर्ण साहित्य। आता शंकरपाळीचं पीठ भिजवून घेऊया। हा 1 किलो मैदा संपूर्ण ताटामध्ये काढायचा। याला मी आधीच स्वच्छ चाळून घेतलेला आहे। पदार्थ जरी गोडाचा असला तरी 1 ते 2 चिमूट इतकं मीठ घालायचं, याने पदार्थाची चव आणखीन छान लागते। फक्त 2 चिमूट पेक्षा जास्त नको। आता एका भांड्यामध्ये आपण घेतलेलं लिक्विड घ्यायचंय। इथे मी 1/2 दूध 1/2 पाणी वापरलंय। तुम्ही संपूर्ण 1 कप पाणी घेऊ शकतात, 1 कप दूध घेतलं नुसतंच तरीही चालेल, पण माझ्या पद्धतीने एकदा 1/2 घेऊन पहा, शंकरपाळी छान होतात। यामध्ये संपूर्ण साखर घालायची आहे आणि हे भांडं गॅसवर ठेवायचं। गॅसची फ्लेम मोठी ठेवायची, सतत मिक्स करत राहायचं। फक्त साखर या मिश्रणामध्ये विरघळेल इतकंच आपल्याला गरम करायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचा। उकळी वगैरे काढायची नाही। जर मिश्रणाला उकळी आली तर साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे दूध फाटू शकतं, म्हणून फक्त आपल्याला मोठ्या आचेवर सतत मिक्स करत साखर विरघळेपर्यंत गरम करायचंय। इथे पाहू शकतात मी सतत मिक्स करत होते, साखर विरघळलीये, लगेच गॅस बंद करायचा, उकळी वगैरे काढायची नाही। हे मिश्रण गार होण्यासाठी बाजूला ठेवू। हे 180 ग्रॅम इतकं आपण साजूक तूप घेतलेलं आहे, त्याला छान असं कडकडीत गरम करायचंय। गरम तुपाचं मोहन आपल्याला शंकरपाळ्यांच्या पिठावर म्हणजेच मैद्यावर घालायचंय, ज्याने शंकरपाळी बिस्किटांसारखी खुसखुशीत होतात। तर तूप छान असं गरम झालंय की नाही कसं ओळखायचं, थोडासा मैदा घालून पाहायचा, असा फसफसला म्हणजे तूप परफेक्ट गरम आहे। हे गरमागरम तुपाचं मोहन आता मैद्यावर घालायचंय। तूप कधीही कपमध्ये मोजताना ना तुम्ही वितळवूनच मोजा, कारण घट्ट तूप आणि वितळलेल्या तुपाचं आकारमान वेगळं असतं। तूप जर जास्त झालं तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकतात, म्हणून कपने मोजताना 1 कप वितळलेलं तूप घ्यायचं आणि वजनी 180 ग्रॅम इतकं। आता सुरुवातीला तूप गरम होतं म्हणून चमच्याने आपण मिक्स केलं। हाताला सोसवेल असं झाल्यानंतर चांगलं असं चोळून चोळून आपल्याला मैद्याला तुपाचं मोहन लावून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटं एक्स्ट्रा लागले तरीही चालतात, पण मोहन व्यवस्थित लावून घ्यायचं, म्हणजे शंकरपाळी आपली छान अशी बिस्किटांसारखी खुसखुशीत होतात। इथे पहा मैद्याला मी छान असं तुपाचं मोहन लावून घेतलेलं आहे। असा मुटका वळून पाहायचा, परफेक्ट वळला जातोय, म्हणजे मैद्याच्या प्रत्येक एका कणाला तुपाचं मोहन छान लागलेलं आहे। आता आपण पीठ मळून घेऊया। पीठ मळण्यासाठी आपण साखर ही विरघळून ठेवलेलीच आहे। हे पाणी आता हलकं गार झालेलं आहे, आधीच सुरुवातीला हे खूप गरम होत नाही। थोडं थोडं हे मिश्रण घालून आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। प्रमाण जरी आपण सगळे मोजून घेतलेले असले तरी हे मिश्रण थोडं थोडं घालायचं आणि छान पीठ मळून घ्यायचं। शक्यतो 1 किलो मैद्यासाठी हे संपूर्ण मिश्रण लागतं आणि व्यवस्थित घट्टसर पीठ मळलं जातं। तुम्हाला वाटेल इतक्याशा मिश्रणामध्ये पीठ कसं मळून होईल, तर बरोबर होतं, कारण आपण यामध्ये तूप सुद्धा वापरलेलं आहे। तुपाचं मोहन लावल्यास कमी मिश्रणामध्ये सुद्धा हे पीठ व्यवस्थित मळून होतं आणि सांगितलेले प्रमाण अगदी योग्य आहे, त्यामुळे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मळून होतं। फक्त थोडं थोडं करून मिश्रण घालायचं। शेवटी जर तुम्हाला वाटलंच की खूप घट्ट वाटतंय तर 2 चमचे पाणी किंवा 2 चमचे दूध तुम्हाला आवडेल ते तुम्ही यामध्ये घालू शकतात। 2 ते 3 टीस्पून इतकं तुम्ही यामध्ये वाढवू शकतात, काहीच हरकत नाही। आता इथे थोडं थोडं हे मिश्रण घालून मी संपूर्ण पीठ मळून घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकतात हे आपले चपातीच्या पिठा इतकं गुळगुळीत होत नाही, असंच घट्टसर पीठ राहतं, अगदीच कोरडं नाहीये। खूप जास्त घट्ट वाटलं तर 1-2-3 चमचे तुम्ही पाणी किंवा दूध वाढवलं तरीही चालेल। मस्त असं इथे पीठ मळून झालेलं आहे, परफेक्ट प्रमाण आहे। पाण्याचं आणि साखरेचं मिश्रण सुद्धा संपलेलं आहे। याच पद्धतीचं पीठ असावं, असं थोडंसं घट्टसर पीठ असलं की शंकरपाळी मस्त खुसखुशीत होतात आणि त्यांना लेअर्स सुद्धा छान सुटतात। आता या पिठावर झाकण ठेवून आपण 1-10 मिनिटं याला मुरण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत। 10 मिनिटांनंतर लगेच शंकरपाळी करूया।
तर मंडळी पीठ मुरायला ठेवून 10 मिनिटं झालेले आहे. मुरल्यानंतर हे थोडंसं अजून घट्ट होतं, याचे एकसारखे गोळे करून घेऊया. 5 ते 6 गोळे तयार होतील. एका वेळेला गोळे करून ठेवले की पुढे शंकरपाळी अगदी भरभर होतात. एक गोळा काढून घ्यायचा आणि बाकीचे झाकून ठेवायचे, म्हणजे कोरडे पडत नाही. या स्टेजला जरी तुम्हाला पीठ वाटलं की खूप घट्ट आहे, तर 1-2 चमचे पाणी किंवा दूध लावून तुम्ही मळून वापरू शकतात. तरीही दिलेलं प्रमाण अगदी योग्य असल्यामुळे तितकीशी गरज पडत नाही. एक गोळा घेतला, बाकीचे झाकून ठेवले आणि जाडसर याची चपाती लाटून घ्यायची आहे. गोळा सुद्धा मोठाच घ्यायचा आणि शंकरपाळी लाटताना हे कडेला चिरतं, हे अगदी म्हणजे नेहमीच होत असतं, कारण हे पीठ आपण थोडंसं घट्ट ठेवलेलं असतं आणि घट्टच ठेवायचं, तरच शंकरपाळी मस्त कुसकुशीत होतात, कडक होत नाही. तर जाडसर असं आपण इथे लाटून घेतलंय, मला अजिबात हाताला लाटायला वगैरे जड जात नाहीये, अगदी सहज लाटून होतंय. लाटून झाल्यानंतर तुम्ही लगेच याची शंकरपाळी कट करू शकतात, पण आपण एक स्टेप एक्स्ट्रा करणार आहोत, ज्याने शंकरपाळ्यांना आजपर्यंत खूप छान लेअर्स पडतात. पोळी लाटून झाल्यानंतर तिला अर्ध्यावर फोल्ड करायची, दुसरी बाजू त्यावर फोल्ड करायची. व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने चौकोन करायचा. पोळीवर आपल्याला काहीच लावून वगैरे घ्यायचं नाहीये, फक्त एक पोळी लाटली आणि चौकोन तयार करून परत एकदा लाटून घेतलं, जेणेकरून शंकरपाळ्यांना जास्तीत जास्त लेअर्स सुटण्यास मदत होते. तरीही ही स्टेप ऑप्शनल आहे. फक्त साध्या गोलची चपाती लाटून घेतली आणि शंकरपाळी कट केली ना, तरीही शंकरपाळी छानच होतात. इथे आपण छान असं लाटून घेतलेलं आहे, कितपत जाड आहे मी तुम्हाला पुढे दाखवतेच. याच्या कडा आपण थोड्याशा कापून घेऊया, म्हणजे एकसारखा चौकोनी सरफेस आपल्याला मिळेल आणि एकसारखी शंकरपाळी आपली तयार होईल. हे पुढच्या वेळी पोळी लाटताना आपण लाटून घेऊ शकतो. इथेही आपल्याला थोडंसं जाड वाटत असल्यास थोडंसं आणखीन आपण याला लाटून घेऊ शकतो. शंकरपाळीनं खूप जाड जर ठेवली तर तळल्यानंतर आतून कच्ची राहण्याची शक्यता असते, आणि खूपच पातळ जर झाली तर मग शंकरपाळीला व्यवस्थित लेअर्स पडत नाही, कारण लेअर पडायला जागा राहत नाही. म्हणून मध्यम हे जाड ठेवायचं, 1/2 सेंटीमीटर उंचीचं. त्यानंतर आता आपण शंकरपाळी कट करून घेऊया. सुरी किंवा पिझ्झा कटरच्या मदतीने शंकरपाळी कट करून घ्यायची. शंकरपाळी चौकोनीच असतात, त्याच आकारामध्ये मी कापून घेते. एकसारखी कापायची, खूप लहान नाही आणि खूप मोठी नाही, म्हणजे तळताना सगळी शंकरपाळी एकसारखी तळली जातात. तर सहज ही शंकरपाळी कट केली जात आहे आणि मस्त यावर लेअर्स तुम्हाला आत्ताच दिसत असतील. तळल्यानंतर तर पहा शंकरपाळी किती छान होतात. तर इतपत जाड मी ठेवलेली आहे, यापेक्षा जास्त जाड नको आणि यापेक्षा जास्त पातळही नको, नाहीतर लेअर्स चांगले पडणार नाही. एका वेळेला तुम्ही संपूर्ण शंकरपाळी लाटून मग तळली तरीही चालतात, किंवा मग 2-2 पोळ्यांची शंकरपाळी लाटून त्यांना तळायला घातली तरीही चालतं. आता आपण शंकरपाळी तळून घेऊया. शंकरपाळी तळण्यासाठी तेल चांगलं गरम झालंय, एक गोळा घालून पाहायचा. भरभर असे बबल्स आले पण लगेच करपलं नाही, म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे. अगदी कमी गरम तेलामध्ये शंकरपाळी घातली तर तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते आणि खूप धूर येईल, इतकं कडकडीत गरम तेल नको. एका वेळेला मावतील इतकी शंकरपाळी घालायची, पण तेलामध्ये एका वेळेला खूप जास्त शंकरपाळी घालायची नाही. तेलाचं तापमान कमी झाल्यास शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकतात. शंकरपाळी तेलामध्ये घातल्यानंतर गॅस लो टू मिडियम ठेवायचा. लो मिडियम फ्लेमवर आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची. गॅस अगदीच कमी ठेवला तर शंकरपाळी तळताना तेलाचं तापमान कमी होतं आणि शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकते. गॅस खूप मोठा ठेवला तर वरतून शिजतील, आतून कच्ची राहतील. म्हणून लो मिडियम फ्लेमवर शंकरपाळी तळून घ्यायची. तळायला घातल्या लगेच हात लावायचा नाही, 1/2 सेकंद तळू द्यायची. त्यानंतर आता झाल्याने आपल्याला यांना ढवळत राहायची. मध्ये मध्ये एकसारखी ढवळत मस्त अशात सोनेरी तांबूस रंगावर शंकरपाळी तळून घ्यायची. शंकरपाळी तळताना अशीच सोडून द्यायची नाही, नाहीतर एका बाजूने तळली जातात आणि दुसऱ्या बाजूने कच्ची राहतात. म्हणून झाऱ्याने एकसारखी हलवत राहायची, फक्त तळायला घातल्या लगेच झारा लावायचा नाही. तुम्ही पाहू शकतात शंकरपाळी कशी दुप्पट तिप्पट फुलताय आणि मस्त यांना पदर सुद्धा पडताय. तुम्हाला मी जवळून दाखवेलच. एकसारख्या सोनेरी रंगावर तळून घेतली, शंकरपाळी काढून घ्यायची. यापेक्षा जास्त लाल करायची नाही, कारण ही जोपर्यंत गरम आहे यांची कुकिंग प्रोसेस सुरू असते, कारण यामध्ये आपण तुपाचं मोहन घातलेलं आहे. यापेक्षा जास्त लाल केली तर गार होईपर्यंत अजून यांचा रंग डार्क होण्याची शक्यता असते. शंकरपाळी तळून झाल्यानंतर एखाद्या चाळणीवर काढून घ्यायची, म्हणजे एक्स्ट्रा तेल वगैरे असल्यास निथळून जातं. बाकीची संपूर्ण शंकरपाळी याच पद्धतीने तळून घ्या. मस्त अशी बिस्किटांसारखी खमंग खुसखुशीत शंकरपाळी करून झाली आहे. 1.5-2 तास गार करायची, हवाबंद डब्यामध्ये ठेवली की महिनाभर मस्त टिकतात. शंकरपाळ्यांना पदर पहा किती सुंदर सुटलेले आहे. तुम्हाला शंकरपाळी मी तोडून सुरून सुद्धा दाखवते. घरातील वयोवृद्ध आजीबाबांपासून लहान मुलांपर्यंत सगळेच खाऊ शकतात, अगदी मस्त होतात. हवाबंद डब्यामध्ये ठेवायची, छान टिकतात. कशी वाटली तुम्हाला आजची शंकरपाळ्यांची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. आशा करते तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, नातेवाईक मित्रमंडळींमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा. तर मंडळी, दिवाळी फराळाच्या ताटातला हा मानाचा पदार्थ बनवायला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण करंजीचं सारण तयार करून घेणार आहोत. जवळपास 1/2 किलो हे सारण तयार होतं. तर इथे मी 3 टेबलस्पून सुका मेवा घेतलेला आहे. काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप आहे. तुम्ही चारोळी सुद्धा नक्की घ्या. मला चारोळी मिळाली नाही म्हणून घालता आली नाही. आता सुका मेवा मंद असेवरती 1-2 मिनिट आपण भाजून घेऊया, जेणेकरून याचं मॉइश्चर संपूर्ण निघून जातं आणि याची चव सुद्धा जास्त खमंग लागते. 2 मिनिटं सुका मेवा भाजून घेतल्यानंतर 2 टेबलस्पून तीळ आणि 1 टीस्पून खसखस घालायची.
पारंपरिक पद्धतीने करंजी करताना तीळ आवर्जून घातली जाते, जास्त छान चव लागते। मंदाचेवरती फक्त मिनिटभर आपण तीळ आणि खसखस घालून सुद्धा भाजून घेऊया। रंग वगैरे जास्त बदलायचा नाहीये, फक्त यातलं मॉइश्चर निघून जायला हवं। छान असं भाजून घेतलं, एका कोरड्या ताटामध्ये हे संपूर्ण साहित्य काढून घ्यायचं। त्यानंतर कढईमध्ये एक टीस्पून साजूक तूप घ्यायचं आहे। यामध्ये पाव वाटी बारीक रवा घालायचा, रवा बारीकच घ्यायचा, जाड रवा वापरायचा नाही। आता हा रवा आपल्याला मंदाचेवरती सतत मिक्स करत छान असा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे। गॅस कमीच ठेवायचा, म्हणजे रवा आतपर्यंत चांगला भाजला जातो आणि करपत नाही। रवा भाजत असताना सतत मिक्स करत राहायचं, म्हणजे रवा एकसारखा भाजला जातो। गॅस मोठा ठेवला तर रव्याचा रंग लालसर होईल, रवा करपला जाईल आणि कच्चाच राहील, मग सारण चवीला चांगला लागत नाही, म्हणून कमी आचेवर भाजून घ्यायचा। इथे पाहू शकतात रवा मस्त असा तांबूस रंगावर भाजलाय, घरभर सुगंध पसरला। सुक्या मेव्यासोबत हा रवा काढून घेऊ। आता सारख्याच कढईमध्ये आपल्याला किसलेलं सुकं खोबरं सुद्धा हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्यायचंय। या वाटीने आपण पाववाटी रवा घेतला आहे, तर बरोबर 2 वाट्या किसलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे। जवळपास 150 ते 160 ग्रॅम इतकं हे सुकं खोबरं आहे। वाटीमध्ये भरताना मी थोडंसं दाबूनच भरलं होतं। आता सुकं खोबरं तूप वगैरे काहीच न घालता हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्यायचंय। सुकं खोबरं जास्त लालसर किंवा ब्राऊन करायचं नाहीतर सारणाची चव चांगली लागत नाही। फक्त थोड्याशा सोनेरी रंगावर हलकं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया, म्हणजे मॉइश्चर निघून जाईल आणि चव सुद्धा छान लागेल। मंदाचेवरती सुकं खोबरं छान असं हलक्या सोनेरी रंगावर भाजून घेतलं, यापेक्षा जास्त भाजण्याची गरज नाही। लगेच गॅस बंद करून घेऊया आणि भाजलेल्या संपूर्ण साहित्यासोबत भाजलेलं सुकं खोबरं सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता हे सारणाचं संपूर्ण साहित्य पंख्याखाली ठेवून आपल्याला छान असं संपूर्ण गार करून घ्यायचं आहे। छान हे संपूर्ण गार झाल्यानंतरच पिठी साखर यामध्ये घालायची। गरम गरम मध्ये पिठी साखर घातली तर सारणाला पाणी सुटू शकतं। तर मंडळी, संपूर्ण सारणाचं साहित्य इथं गार झालेलं आहे। गार झाल्यानंतर सुकं खोबरं मस्त असं कुरकुरीत होतं। गार झाल्यानंतर कोरड्या स्वच्छ हाताने आपल्याला याला थोडंसं चुरून घ्यायचंय। आपले हात कोरडे असावे, पाण्याचा थेंब सुद्धा नको, म्हणजे हे सारण भरपूर दिवस टिकतं आणि करंजी सुद्धा छान टिकते। हे गार झाल्यानंतर थोडंसं असं चुरून घेऊया, म्हणजे खोबरं थोडंसं बारीक होईल। मिक्सरला वगैरे लावायचं नाही। खोबरं थोडंसं चुरून घेतलं, 1/2 टीस्पून वेलची पूड यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। या वाटीने 2 वाट्या किसलेलं सुकं खोबरं घेतलंय, तर सारख्या वाटीने 3/4 वाटी म्हणजेच 1/4 वाटी इतकी आपल्याला पिठी साखर यामध्ये घालायची आहे। वजनी ही 80 ते 90 ग्रॅम इतकी आहे। पिठी साखर घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। सारण संपूर्ण गार झालं की मगच पिठी साखर घालायची, म्हणजे भाजलेलं साहित्य, म्हणजे याला पाणी सुटत नाही, पिठी साखरेला पाणी सुटणार नाही आणि आपलं सारण मग छान टिकतं। छान असं एकजीव करून घेतलं, करंजीचं सारण तयार झालं। हवाबंद डब्यामध्ये 15 दिवस फ्रीज शिवाय टिकतं आणि 2 महिने फ्रीजमध्ये ठेवून हे सारण टिकतं। हवं तेव्हा तुम्ही करंजी करू शकतात। आता आपलं सारण तयार झालेलं आहे। करंजीचे पारीसाठीचं पीठ मळून घेऊया। या वाटीने आपण संपूर्ण साहित्य मोजलंय, तर सारख्याच वाटीने बरोबर 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे। थोडासा दाबून भरायचा, जवळपास 150 ग्रॅम इतका आहे। करंजी छान खुसखुशीत कुरकुरीत व्हावी म्हणून 2 चमचे यामध्ये बारीक रवा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं। करंजी तयार झाल्यानंतर मस्त खुसखुशीत राहावी म्हणून आपल्याला यामध्ये 2 टीस्पून गरम केलेल्या तुपाचं मोहन घालायचं आहे। तर इथे कडल्यामध्ये मी 2 टीस्पून तूप घेते आणि छान कडकडीत गरम करून घ्यायचं। जेव्हा एखादा पदार्थ आपल्याला खुसखुशीत हवा असतो तेव्हा तुपाचं मोहन घालायचं आणि पदार्थ कुरकुरीत आणि कडक हवा असतो तेव्हा तेलाचं मोहन घालायचं। इथे तूप छान धूर येईल तोपर्यंत कडकडीत गरम करून घेतलंय। मैद्यावर मोहन घालायचं, सुरुवातीला गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करायचं, नंतर हाताने चोळून चांगलं मैद्याला तुपाचं मोहन लावून घ्यायचं आहे। मैद्याच्या प्रत्येक एका कणाला तुपाचं मोहन छान लागायला हवं, म्हणजे आपली पारी मस्त अशी खुसखुशीत तयार होते आणि महिनाभर सुद्धा करंजी छान खुसखुशीत राहते। मोहन लावून झाल्यानंतर मुटका वळून पाहायचा, परफेक्ट मूठ वळली जाते, म्हणजे मोहन छान लागलेलं आहे। आता थोडं थोडं साधं रूम टेम्परेचरचं पाणी घालून आपल्याला पुरीच्या पिठासारखं घट्टसर पीठ मळून घ्यायचंय। खूप सैल ठेवायचं नाही आणि अगदीच कोरडं सुद्धा नको, अगदी थोडं थोडं पाणी घालायचं। या प्रमाणामध्ये पीठ भिजवलं तर सारण सुद्धा संपतं आणि पीठ सुद्धा संपतं। सारण आणि पिठाचं अगदी योग्य प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेतलं, चांगलं मिनिटभर याला मळून मळून घ्यायचं, म्हणजे रवा व्यवस्थित भिजला जातो आणि पीठ सुद्धा छान तयार होतं। एक मिनिटभर मी थोडं थोडं पाणी घालून छान असं मळून घेतलं आणि गोळा तयार केला। साधारण पाववाटी इतकं मला पाणी लागलंय, तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं। झाकून 15 ते 20 मिनिटं हे पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेवूया। आपलं पीठ मुरतंय तोपर्यंत आपण इथे साठा तयार करून घेऊया। साठ्याच्या करंजी आपण आज करणार आहोत। 2 टीस्पून इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे, रूम टेम्परेचरचं घ्यायचं। यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर घेऊ शकतात। हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। थोडंसं कोरडं वाटल्यास 1/2 चमचा साजूक तूप आपण यामध्ये वाढवू शकतो, पण सुरुवातीला जास्त घालायचं नाही। फक्त 1/2 टीस्पून इथे मी साजूक तूप यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं। जसं जसं आपण हाताने फेटून घेतो, हाताच्या उष्णतेमुळे हा साठा मस्त असा सैलसर क्रीमी तयार होतो। 2 मिनिट फेटून घेऊया। इथे आपला साठा सुद्धा तयार झालेला आहे।
तर मंडळी आता झटपट करंजा करून घेऊया. साठा तयार आहे, सारण तयार आहे, पीठ सुद्धा 15 ते 20 मिनिटं मस्त मुरलेलं आहे. मिनिटभर मळून मळून घेऊया म्हणजे एकसारखं होईल. सारणाचं साहित्य गार होतं ना तेव्हाच पीठ मळून घ्यायचं, म्हणजे पुढचं सारण तयार होईपर्यंत पीठ व्यवस्थित मुरतं. सारण तुम्हाला व्यवस्थित लक्षात यावं म्हणून मी सुरुवातीला संपूर्ण सारणाचीच रेसिपी दाखवली, नंतर पीठाची. छान मिनिटभर मळून घेतल्यानंतर या पीठाचे 4 समान भाग करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला याच्या 4 पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपण करंजीसाठी लाट्या तयार करून घेऊ. गोल करून घ्यायचं, एक गोळा घ्यायचा आणि बाकीचे झाकून ठेवायचं, म्हणजे कोरडे पडणार नाही. सुका मैदा लावायचा आणि नेहमीची चपाती लाटतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. गोळा आता नेहमीच्या चपाती इतका आहे म्हणून चपातीच्या जाडीचं मी लाटून घेणार आहे. तर या पद्धतीने आपण आता 4 चपात्या लाटून घेणार आहोत. खूप पातळ करायचं नाही आणि अगदीच जाड सुद्धा ठेवायचं नाही. नेहमीच्या चपातीपेक्षा किंचित पातळ केलं तरीही चालेल. आता 4 गोळ्यांच्या चपात्या याच पद्धतीने भरभर लाटून घेते. पीठ आपण व्यवस्थित मळलेलं असलं की हे एकमेकांवर चिकटत नाही, तरीही तुम्ही काळजीपूर्वक हे व्यवस्थित ठेवून घ्या. आणि 4 चपात्या मी इथे लाटून घेते. तर मंडळी 4 चपात्या आपल्याला लाटून झालेल्या आहे. आता आपल्याला लाट्या तयार करायच्या आहे. तर एक चपाती घ्यायची, त्यावर साठा लावायचा आहे जो आपण तूप आणि तांदळाच्या पिठाचा तयार केलाय. तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअर वापरलं तरीही चालेल. साठ्याचा अगदी पातळ लेअर चपातीवर लावायचा. खूप जास्त साठा जर लावला तर करंजा तेलकट होऊ शकतात म्हणून अगदी पातळ असा लेअर लावायचा. एका चपातीवर साठ्याचा लेअर लावला की दुसरी चपाती त्यावर ठेवायची. सगळ्यात खाली ठेवलेली चपाती थोडीशी मोठी असावी या गोष्टीची काळजी घ्यायची. दुसऱ्या चपातीवर सुद्धा पातळ असा साठ्याचा लेअर लावायचा आणि त्यानंतर तिसरी चपाती ठेवायची. तिसरी चपाती ठेवल्यानंतर यावर सुद्धा आपल्याला पातळ साठ्याचा लेअर लावून घ्यायचा आहे. साठा फक्त जास्त प्रमाणात लावायचा नाही आणि एकसारखा सगळीकडे लागला जाईल पातळसर या गोष्टीची काळजी घ्यायची. तीनही चपात्यांवर साठा लावून घेतलेला आहे. आता चौथी चपाती ठेवायची, यावर साठा लावण्याची गरज नाहीये. एकसारखी चपाती ठेवायची, मध्ये एअर गॅप्स वगैरे असतील तर ते असे दाबून काढून टाकायचे, म्हणजे आपल्या लाट्या व्यवस्थित तयार होतात आणि पारी लाटताना फाटत नाही. चौथी चपाती ठेवली आणि सगळे एअर गॅप्स वगैरे निघाले, साठा लावण्याची गरज नाहीये. आता जमेल तितका बारीक असा याचा रोल करून घ्यायचा. रोल करत असताना व्यवस्थित दाबून करायचा, मध्ये हवा राहणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची, म्हणजे आपली पारी लाटताना फाटत नाही. संपूर्ण रोल याच पद्धतीने घट्टसर असं आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचंय, म्हणजे रोल एकसारखा बंद होतो आणि लाट्या मग लाटताना सुटत नाही किंवा तळताना करंजी सुद्धा सुटत नाही. शेवटी पाणी लावून या पद्धतीने रोल करून घ्यायचा. आता हा रोल हलक्या हाताने थोडासा लांबसर आपल्याला करून घ्यायचा आहे, म्हणजे खूप जाड किंवा मोठ्या लाट्या आपल्या होणार नाही. या पद्धतीने व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने करायचं. अगदी हलक्या हाताने करायचं म्हणजे आपल्या करंजीला लेअर्स चांगले सुटतात. आता आपण हवी तशी लहान मोठी लाटी कट करून घ्यायची आहे. तर साधारण 1 ते 1.5 इंचची इतकी रुंद लाटी आपण कट करून घेतोय. सगळ्या लाट्या कट करून झालेल्या आहे. लेअर्स पाहू शकतात किती मस्त पडलेले आहे. या सगळ्या लाट्या आपल्याला झाकून ठेवायच्या आहे. तत्पूर्वी एक लाटी घ्यायची आणि हाताने पुढच्या बाजूला अशी थोडीशी दाबायची, म्हणजे आपण पारी लाटल्यानंतर करंजीला लेअर्स छान सुटतात. सगळ्या लाट्या व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहे. एक लाटी काढून घ्यायची आणि बाकीच्या झाकून ठेवायच्या, म्हणजे कोरड्या पडत नाही आणि पाऱ्या आपल्याला व्यवस्थित लाटता येतात. आता आपण करंजी भरून घेऊया. तर सुका मैदा लावून घ्यायचा आणि मध्यम जाडीची पुरी लाटून घ्यायची आहे. खूप पातळ करायची नाही आणि अगदी जाड सुद्धा ठेवायची नाही. खूप पातळ केली तर करंजी तेलामध्ये फुटू शकते आणि खूप जाड सुद्धा ठेवू नका. मध्यम अशी ठेवा, नेहमीच्या पुरीपेक्षा किंचित पातळ. या पद्धतीने मी हलक्या हाताने पारी लाटून घेतलेली आहे. खूप जास्त दाब द्यायचा नाही. आज मी साचाचा वापर करून करंजी करणार आहे. तुम्ही करंजी कटरचा जो चमचा असतो तो वापरून सुद्धा करंजी केली तरीही चालेल. साचा स्टीलचा आहे, पहिली करंजी चिकटू नये म्हणून मी थोडासा मैदा त्यावर भुरभुरते. पारी ठेवून घ्यायची आणि त्यामध्ये मावेल तसं सारण भरायचं. साधारण 3 ते 4 टीस्पून सारण यामध्ये मावतं. सारण घातल्यानंतर बोटाने व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं. करंजीच्या कडेला सारण येऊ द्यायचं नाही, म्हणजे करंजी व्यवस्थित चिकटली जाते आणि तळताना तेलामध्ये सुटत नाही. जर कडेला सारण आलं तर करंजी व्यवस्थित चिकटली जात नाही आणि तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते, म्हणून कडेला सारण येऊ द्यायचं नाही. करंजी बंद करताना कडेला थोडासा पाण्याचा बोट लावायचा, म्हणजे करंजी व्यवस्थित चिकटली जाते. या पद्धतीने अर्धा भाग दुमडून घ्यायचा आणि साचा बंद करून व्यवस्थित दाब देऊन करंजी तयार करून घ्यायची. किंवा तुम्ही जशी तयार करून घेत असाल तुमच्या पद्धतीने तयार करून घेतली तरीही चालेल. मस्त अशी देखणी सुंदर सुबक आपली करंजी तयार झालेली आहे. सगळ्याच करंजा या पद्धतीने तयार करून घेऊया. काठाचं निघालेलं पीठ आहे ना, त्याच्या शेवटी मी 4-5 करंजा अशा साध्या करून घेणार आहे, म्हणजे साठ्याचे लेअर न करता. ज्या कडेचे आपले थोडेसे पिठाचे भाग उरतात ना, त्याच्या 4-5 करंजा होतात शेवटी. करंजी करून झाल्यानंतर ओढणीवर झाकून ठेवायची, म्हणजे कोरडी पडत नाही, तळताना व्यवस्थित तळली जाते. बाकीच्या सुद्धा करंजा याच पद्धतीने तयार करून घेते. तर मंडळी संपूर्ण करंजा तयार करून झालेल्या आहे. सारण इथे संपूर्ण संपलेलं आहे. फक्त एकच करंजीची लाटी तेवढी उरलेली आहे.
करंजा आपण तळून घेऊया. करंजी तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम असावं. छोटासा पिठाचा गोळा घालून पाहायचा. भरभर बबल्स आले काही सेकंदांनी वरती आला पण करपला नाही म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे. गॅस मध्यम ठेवायचं आणि करंजा सोडायच्या. एका वेळेला खूप जास्तही करंजा सोडायचं नाही तर तेलाचं तापमान कमी होऊन करंजी जास्त तेल शोषून घेऊ शकते. करंजी तळताना तेल खूप कमी गरम नसावं नाहीतर करंजा तेलकट होतील आणि खूप धूर येईल. इतकं कडकडीत गरम तेल असेल तर करंजीचा रंग लवकर बदलला जाईल. करंजी व्यवस्थित तळली जाणार नाही आणि तळल्यानंतर मऊ पडू शकते, खुसखुशीत राहणार नाही. म्हणून लो मीडियम फ्लेमवर आपल्याला करंजी मस्त अशी तळून घ्यायची आहे खरपूस रंगावर. करंजी तळत असताना चमचाने असं तेल सोडत राहायचं म्हणजे त्याचे पदर व्यवस्थित मोकळे होतात. आता आपल्याला उलटून पलटून दोन्ही बाजूने छान अशा तांबूस रंगावर करंजा तळून घ्यायच्या आहे. करंजा खूप पांढऱ्या रंगावरही काढायच्या नाहीतर मग त्या दोन तीन दिवसातच मऊ पडू शकतात. मस्त अशा तांबूस खरपूस या करंजा तळून घ्यायच्या म्हणजे 15-20 दिवस सुद्धा छान खुसखुशीत राहतात. लो मीडियम फ्लेमवर मस्त तांबूस रंगावर करंजी तळून घेतली. चाळणीवर किंवा टिश्यू पेपरवर काढून घ्यायची म्हणजे वाफ धरत नाही. करंजी संपूर्ण व्यवस्थित चाळणीवर गार झाली की 15-20 दिवस सुद्धा हवाबंद डब्यामध्ये खुसखुशीत राहते. म्हणून करंजी नेहमी चाळणीवर काढायची. इथे पाहू शकतात मंडळी, मी संपूर्ण करंजा एकसारख्या रंगावर तळून घेतल्या. अगदी सुंदर सुबक करंजा तयार झालेल्या आहे. गार सुद्धा झाल्या, एक सुद्धा करंजी आपली फुटत नाही. करंजीला पदर पाहू शकतात किती सुंदर पडलेले आहे. अगदी खारीसारखी खुसखुशीत ही करंजी होते. तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. आवाज ऐका किती मस्त अशी खमंग खुसखुशीत करंजी झालेली आहे. सारण सुद्धा खूप चविष्ट होतं. साखरेचं प्रमाण सुद्धा अगदी योग्य आहे. तुम्ही सुद्धा या दिवाळीला माझ्या या पद्धतीने मस्त अशा भरपूर पदर सुटलेल्या खमंग खुसखुशीत करंजा नक्की करून पहा. तर मंडळी, बेसन लाडू करताना सर्वप्रथम आपल्याला डाळ भाजून रवाळ असं बेसन पीठ दळून घ्यायचं आहे. बेसन लाडू करताना शक्यतो पॅकेटचं किंवा रेडीमेड बेसन पीठ न वापरता डाळ भाजून मग तिला रवाळ दळून मग लाडू करायचे म्हणजे लाडू अगदी दाणेदार होतात आणि खाताना टाळ्याला किंवा घशात अजिबात चिकटत नाही. तर इथे मी 1/2 किलो हरभरा डाळ घेतलेली आहे, स्वच्छ निवडून घेतली आहे. ही डाळ मंद आचेवरती सतत मिक्स करत हलक्या तांबूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायची आहे. हलकासा सुगंध येईपर्यंत किंवा मग दाग पडायला सुरुवात होईल तोपर्यंत डाळ भाजायची आणि लगेच गॅस बंद करायचा. डाळ भाजल्याने काय होतं तर एकतर डाळ भाजून घेतली की त्यातलं संपूर्ण मॉइश्चर निघून जातं आणि बेसन पीठ व्यवस्थित दळलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे डाळ भाजून घेतल्याने लाडू जास्त दिवस टिकण्यास मदत होते. अजिबात बुरशी वगैरे लागत नाही कारण डाळीमध्ये काहीच मॉइश्चर नसतं. 1.5-2 महिने सुद्धा हे लाडू आरामात टिकतात. त्याचसोबत डाळ अशी भाजून घेतलेली असली की लाडू करताना बेसन पीठ आपल्याला जास्त वेळ भाजावं लागत नाही. डाळ इथे आपण छान अशी हलक्या तांबूस रंगावर भाजून घेतली. 7-8 मिनिटं लागले, डाग पडायला सुरुवातच होणार आहे. आता मी गॅस बंद करते. यापेक्षा जास्त डार्क रंगावर डाळ ना भाजायची नाहीतर काय होतं लाडूचा रंग हवा तसा पिवळा धमक न येता तो थोडासा ब्राऊन होतो. तर अशीच या पद्धतीने डाळ भाजून घ्यायची. ही डाळ भाजून झाल्यानंतर गॅस बंद केला, एका कॉटनच्या कापडावर काढून संपूर्ण गार करून घ्यायची आणि रवाळ असं बेसन पीठ दळून घ्यायचं. नेहमीच्या बारीक बेसन पीठासारखं दळायचं नाही. गिरणीतून दळून आणणार असाल तर त्यांना सांगायचं लाडूसाठी द्या म्हणजे ते रवाळ दळून देतात. मी तर गार झाल्यानंतर मिक्सर मधून दळून रव्याच्या चाळणीने चाळून घेणार आहे कारण 1/2 किलो डाळ आहे मिक्सरला, छान होते. तर मंडळी, डाळ गार झाल्यानंतर मिक्सरला डाळ बारीक करून बेसन पीठ तयार करून घेतलंय आणि हलकं हे रवाळ ठेवलंय. हलकंसं हे बेसन पीठ रवाळ ठेवायचं म्हणजे लाडू खाताना टाळ्याला अजिबात चिकटत नाही. या पद्धतीने बेसन दळून पहा, लाडू परफेक्टच होणार. आता आपण वजनी प्रमाण पाहून घेऊया. 1/2 किलो डाळीचं बेसन पीठ तयार केलं म्हणजे 1/2 किलो बेसन पीठ आहे. त्यासाठी 180 ग्रॅम वितळलेलं साजूक तूप घ्यायचंय आणि 350 ग्रॅम म्हणजेच 350 ग्रॅम इतकी पिठी साखर घ्यायची आहे. हे झालं वजनी प्रमाण. आता तुम्हाला कपचं प्रमाण सांगते. 240 ml हा कप आहे. या कपने हे 1/2 किलो बेसन मोजलं तर बरोबर 4 कप हे बेसन पीठ आहे. कप मध्ये बेसन पीठ भरताना चमच्याने भरलं आणि लेवल केलं म्हणजे एकसारखं भरलं जातं. खूप दाबूनही नाही आणि खूप हलकं नाही. या पद्धतीने 4 कप हे बेसन पीठ भरलं आहे. 4 कप बेसन पिठासाठी 1 कपला 2 चमचे कमी इतकं आपण साजूक तूप घेतलंय. कप मध्ये साजूक तूप मोजताना वितळवूनच मोजायचं, घट्ट साजूक तूप मोजायचं नाही. तूप गरम करून आधी वितळवून घ्या वाटल्यास आणि मग मोजायचं. आता पिठी साखर, सारख्या कपने 2.25 कप इतकी पिठी साखर आहे म्हणजे 2 कप आणि 1/2 कप. पिठी साखर सुद्धा मोजताना चमचाने भरून लेवल करायची म्हणजे परफेक्ट मोजली जाते. संपूर्ण साहित्य मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिहून दिलेलं आहे, वाटी आणि वजनी, म्हणजे तुम्हाला घेणं सोपं होईल. आता लाडू करण्यासाठी आपल्याला बेसन भाजून घ्यायचंय. शक्यतो गोलतळ असलेली कढई घ्यायची म्हणजे बेसन पीठ सरसर सरकतं, आपल्याला व्यवस्थित भाजता येतं आणि हात अवघडून येत नाही. आता ही कढई मोठी आहे, बेसन 1/2 किलो आहे, एका वेळेला भाजलं जाईल म्हणून मी एका वेळेला भाजते. तुमची कढई लहान असेल तर तुम्ही 2 टप्प्यात भाजून घेतलं तरीही चालेल. बेसन पीठ कढईमध्ये काढलं, मिनिटभर मंद आचेवर भाजून घेतलं. त्यानंतर घेतलेल्या तुपापैकी 1/2 तूप आपण यामध्ये घातलेलं आहे आणि हे बेसन पीठ तुपामध्ये व्यवस्थित एकजीव करायचं. असं चांगलं एकजीव करत करत मंद आचेवर 1-5-6 मिनिटं हे बेसन पीठ आपल्याला
भाजून घ्यायचंय. संपूर्ण तूप एका वेळेला घालायचं नाही. बेसन पीठ भाजताना आपण 3 टप्प्यामध्ये तूप घालणार आहोत, जेणेकरून तुपाचा व्यवस्थित अंदाज येतो आणि आपलं बेसन पीठ सुद्धा छान भाजलं जातं. सुरुवातीला तूप घातल्यानंतर मी 5 ते 6 मिनिटं हे भाजून घेतलं. त्यानंतर उरलेल्या तुपातलं अजून अर्ध तूप मी इथे घातलेलं आहे आणि अजून 5 ते 6 मिनिटं सतत मिक्स करत भाजून घेते. दुसऱ्यांदा तूप घातल्यानंतर मी हे छान असं भाजून घेते. सुरुवातीपासून 12 ते 13 मिनिटं ह्या बेसन पिठाला भाजायला झालेले आहे. सुरुवातीला बेसन पीठ संपूर्ण तूप शोषून घेतं आणि जसं जसं हे भाजलं जातं तूप रिलीज करायला लागतं आणि हे मिश्रण मस्त असं भाजलं जातं. असं टप्प्याटप्प्याने तूप घालायचं म्हणजे तुपाचा अंदाज सुद्धा योग्य येतो आणि बेसन पीठ सुद्धा व्यवस्थित भाजलं जातं. बेसन पीठ आपण रवाळ दळलेलं असलं ना की आपल्याला बेसन पीठ भाजताना हात जास्त दुखत नाही. त्याचसोबत डाळ आपण भाजून घेतली आहे त्यामुळे बेसन भाजायलाही जास्त वेळ लागणार नाही. तर 3-4 मिनिटं अजून भाजून घेते. तर मंडळी दुसऱ्या टप्प्यात आपण तूप घातलं. त्यानंतर 6 ते 7 मिनिटं मी भाजून घेतलंय. म्हणजे सुरुवातीपासून 13 ते 14 मिनिटं हे बेसन पीठ भाजलं. म्हणजे पहिल्यांदा आपण तूप घातलं, 6-7 मिनिटं भाजलं, दुसऱ्यांदा तूप घालून 6-7 मिनिटं भाजलं. आता हे उरलेलं संपूर्ण तूप मी यामध्ये घालते. म्हणजे 180 ग्रॅम संपूर्ण तूप वापरलेलं आहे. 1 कपला 2 चमचे इतकं तूप कमी होतं, तितकं संपूर्ण तूप इथे मला लागलेलं आहे. आता शेवटी संपूर्ण तूप घातल्यानंतरही परत 5 ते 6 मिनिटं आपण भाजून घेऊया. म्हणजे बेसन पीठ परफेक्ट भाजलं जाईल. आता बेसन पिठाला छान असं तूप सुटायला लागलेलं आहे आणि घरभर सुगंध पसरायला लागलेला आहे. फक्त गॅस कमी ठेवायचा म्हणजे बेसन पीठ करपत नाही. छान असं आपण हे भाजून घेतोय. जसं जसं भाजलं जातोय याचा रंग सुद्धा थोडासा बदललेला आहे आणि सुगंध सुद्धा खूप छान येतोय. 1/2 किलो डाळीच्या बेसन पिठासाठी 180 ग्रॅम वितळलेलं साजूक तूप हे अगदीच योग्य प्रमाण आहे. तर मंडळी शेवटी संपूर्ण तूप घातल्यानंतरही 5 ते 6 मिनिटं मी भाजून घेतलं. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत 20 ते 21 मिनिटं लागले, पण बेसन पीठ रवाळ होतं ना म्हणून अजिबात हात दुखला नाही. बेसन पीठ इथे आपलं संपूर्ण भाजून झालंय. बेसन पीठ आपण रवाळ दळलेलं आहे, तरीही लाडू खाताना टाळ्याला चिकटू नये म्हणून बेसन पीठ संपूर्ण भाजून झालं की गॅस कमी करायचा. आणि 3 चमचे मी यामध्ये पाणी घातलेलं आहे, नाश्त्याच्या चमच्याने फक्त 3 चमचे. पाणी घालून सुद्धा परत छान असं एकजीव करून 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर याला अजून भाजून घ्यायचंय. असं वरतून थोडंसं पाणी घातलं की बेसन पीठ छान जाळी धरतं, हे मिश्रण अजून रवाळ होतं आणि लाडू मग खाताना टाळ्याला अजिबात चिकटत नाही. तुम्हाला वाटेल पाणी घातलंय लाडू खराब होणार नाही का, तर अजिबात होत नाही. पाण्याची वाफ होऊन निघून जाते, बेसन पीठ मस्त जाळी धरून दाणेदार असं होतं. तर मंडळी 20 ते 21 मिनिटं बेसन पीठ भाजल्यानंतर 3 चमचे पाणी घालूनही अजून 2 ते 3 मिनिटं भाजलं म्हणजे एकूण 23 ते 25 मिनिटं आपल्याला पीठ भाजायला लागतात. पाणी घातल्यानंतर 2-3 मिनिटं भाजल्यानंतर परफेक्ट हे बेसन पीठ तयार झालेलं आहे. गॅस बंद करायचा आणि एका पसरट ताटामध्ये हे भाजलेलं बेसन पीठ आपल्याला काढून घ्यायचंय. बेसन लाडू करणं अगदीच सोपं आहे, फक्त पीठ व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे. हे पीठ भाजताना मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने 3 टप्प्यात तूप घालायला सांगितलंय आणि बरोबर 6 ते 7 मिनिटांचा वेळ देऊन भाजायला सांगितलेलं आहे प्रत्येक टप्प्यात. त्यामध्ये म्हणजे बेसन पीठ परफेक्ट भाजलं जातं. आता हे बेसन पीठ ताटामध्ये काढून घेतलंय. संपूर्ण गार करायचं, अजिबात हे गरम राहायला नको. तर मंडळी 1/2 ते 1/2 तास पंख्याखाली ठेवून हे मिश्रण मी संपूर्ण गार केलेलं आहे. कोमट सुद्धा हे मिश्रण राहायला नको. तर हे जेव्हा गार होतं असं पसरलं जातं. संपूर्ण गार झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची. मिश्रण थोडं जरी गरम असलं आणि आपण पिठी साखर घातली तर पिठी साखरेला पाणी सुटून आपलं मिश्रण पातळ होऊ शकतं, म्हणून संपूर्ण मिश्रण गार करायचं. आता हे मिश्रण गार झालेलं आहे. 350 ग्रॅम म्हणजे 350 ग्रॅम आपण पिठी साखर घेतली आहे आणि कपने 2/4 कप ही पिठी साखर आहे. अर्धी पिठी साखर घातली आणि व्यवस्थित मिक्स केलं. संपूर्ण पिठी साखर आपल्याला वापरायची आहे, पण 2 टप्प्यात घातली की गाठी गुठळ्या होत नाही आणि हे व्यवस्थित एकजीव होतं. आता इथे मी संपूर्ण पिठी साखर घातलेली आहे. चांगलं असं आपल्याला मिसळून घ्यायचंय. एक गोष्टीची काळजी घ्यायची मंडळी, पाण्याचा हात वगैरे लागू द्यायचा नाही, म्हणजे लाडू आपले 1.5-2 महिने सुद्धा आरामात टिकतात. छान असं आपण एकजीव करायचं. जसं जसं आपण एकजीव करतो पिठी साखर आणि बेसन संपूर्ण एकजीव होतं आणि छान असं लाडूचं मिश्रण आपलं तयार होतं. छान असं एकजीव करून घेतलं, लाडूचं मिश्रण तयार झालंय. लाडू करून घेऊया. लाडू करणं अगदी साधं सोपं आहे. बेसन लाडू लगेच तयार होतात आणि सांगितलेलं प्रमाण अचूक असल्यामुळे लाडू अजिबात रेलत नाहीये किंवा मिश्रण सुद्धा जास्त ओलसर नाहीये किंवा कोरडं नाहीये. परफेक्ट लाडू वळले जात आहे. तर चमच्याने किंवा वाटीने मिश्रण घ्यायचं म्हणजे सगळे लाडू एकसारखे होतात. हलक्या हाताने व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने लाडू वळून घ्यायचा, नंतर शेवटी हातावर असा खेळवायचा म्हणजे लाडूला छान चकाकी येते आणि आकार सुद्धा लाडूचा मस्त येतो. सगळे लाडू या पद्धतीने आपण तयार करून घेऊया. 1/2 किलो डाळीच्या बेसन पिठामध्ये 25 ते 28 या आकाराचे लाडू तयार होतात. मी दिलेले सगळे प्रमाण आणि टिप्स अचूक आहे, त्या फॉलो करा. शांत डोकं ठेवून प्रमाण व्यवस्थित मोजून तुम्ही लाडू केले ना तर परफेक्ट लाडू होतील. 1 तासभर मी हे लाडू गार करून घेतले. माझे लाडू परफेक्ट झाले, अजिबात रेळले नाही किंवा आकार सोडला नाही. तुमचे लाडू थोडेफार रेळले गेले असेल तर तासभरानंतर एकदा गोल करून मग डब्यात भरून ठेवा.
म्हणजे लाडू अजिबात तळाला बसत नाही. मस्त असा दाणेदार लाडू झालेला आहे, पेड्यासारखा मऊसूत आहे, अजिबात टाळाला चिकटत नाही, फक्त बेसनपीठ रवाळ दळायचं. कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची ही लाडूची रेसिपी? आशा करते आजची ही बेसन लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. हा मंडळी, या चकल्या किती सुंदर तयार झाल्या, एक सारख्या गोल गरगरीत काटेदार, आवाज ऐका किती कुरकुरीत आहे, आतून पोकळ वरतून खुसखुशीत कुरकुरीत होतात. चला आपण सर्वप्रथम चकलीची भाजणी तयार करून घेऊया. भाजणी करण्यासाठी वजनी आणि वाटी दोन्हीही प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे. या प्रमाणामध्ये जर भाजणी केली तर बरोबर 1 किलो भाजणी तयार होते. घरात ठेवलेल्या या वाटीने मी संपूर्ण साहित्य मोजून घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा साहित्य मोजण्यासाठी एखादी वाटी सेट करून घ्या, अगदी साधं सोपं प्रमाण आहे. या वाटीने मोजून बरोबर 4 वाट्या मी जुना तांदूळ घेतलेला आहे. वजनी 1/2 किलो आहे. चकली करण्यासाठी जुना तांदूळ वापरायचा, ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ वापरायचा नाही. इंद्रायणी तांदूळ सुद्धा वापरायचा नाही. राशनचा जाडा तांदूळ घेतला तरीही चालेल. त्यानंतर सारख्या वाटीने 2 वाटी हरभरा डाळ घ्यायची. वजनी 250 ग्रॅम आहे. जितका तांदूळ त्याच्या 1/2 हरभरा डाळ घ्यायची. नंतर सारख्याच वाटीने मोजून 1 वाटी पिवळी मूग डाळ घ्यायची आहे. वजनी 125 ग्रॅम. जितकी हरभरा डाळ आहे त्याच्या 1/2 आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे. त्यानंतर पांढरी उडदाची डाळ सारख्या वाटीने मोजून बरोबर 1/2 वाटी ही पांढरी उडदाची डाळ आहे. वजनी 70 ग्रॅम. जितकी मूग डाळ आहे त्याच्या 1/2 आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे. हे 4 धान्य चकली करण्यासाठी खूप महत्वाचे आहे. अगदी साधं सोपं गणित मी तुमच्या पुढे भाजणीचं मांडलेलं आहे. परत एकदा समजून घ्या, जितका तांदूळ त्याच्या 1/2 हरभरा डाळ, हरभरा डाळीच्या 1/2 मूग डाळ आणि मूग डाळीच्या 1/2 उडीद डाळ. आता हे संपूर्ण साहित्य मी आधीच स्वच्छ धुवून पाणी निथळून कापडावर पातळ पसरवून रात्रभर पंख्याखाली वाळवून घेतलेलं आहे. संपूर्ण जे धान्य आहे ते वेगवेगळेच धुवायचे आणि वेगवेगळेच वाळवायचे, कारण आपल्याला यांना वेगवेगळेच भाजून घ्यायचे. धान्य जास्त वेळ पाण्यात ठेवायचं नाही, पटकन धुवायचं, पटकन चाळणीवर काढायचं आणि वाळायला घालायचं. धान्य संपूर्ण वाळणं गरजेचं आहे. उन्हात वाळवायचं नाही, रात्रभर पंख्याखाली वाळवून घ्यायचं. तुमच्या धान्यांना कीटकनाशक पावडर लावलेली नसेल तर ओल्या कापडाने पुसून वाळवून घेतलं तरीही चालेल. आता हे झाले धान्य. अजून आपल्याला काही साहित्य घ्यायचं आहे. सारख्या वाटीने मोजून इथे 1/2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. वजनी हा साबुदाणा 50 ग्रॅम इतका आहे. त्यानंतर 1 वाटी पोहे घेतलेले आहे. वजनी 50 ग्रॅम. रेग्युलर कांदे पोहे करण्यासाठी वापरतो तेच पोहे आहे. पोह्यांनी चकली हलकी फुलकी होण्यास मदत होते. त्यानंतर सारख्याच वाटीने मोजून 1/2 वाटी आपण डाळवं घेतलंय, ज्याला डाळ्या सुद्धा म्हणतात. वजनी हे 50 ग्रॅम आहे. आता आपली चकली छान अशी चविष्ट खमंग व्हावी म्हणून 1/4 वाटी म्हणजेच 3/4 वाटी आपण अख्खे कच्चे धने घेतलेले आहे. वजनी हे 30 ग्रॅम इतके आहे. त्यानंतर 20 ग्रॅम जिरे घेतलेले आहे. वाटीने मोजायचे झाले तर 1/4 वाटी हे जिरे आहे. हे झालं मंडळी संपूर्ण भाजणीचं साहित्य. इतक्या साहित्यामध्ये बरोबर 1 किलो भाजणी तयार होते. आता आपण भाजणी भाजून घेऊया. प्रमाण व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे भाजणी व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे, तरच चकली छान होते. सुरुवातीला आपण तांदूळ भाजून घेणार आहोत. थोडीशी गोलसर अशी कढई घ्यायची म्हणजे साहित्य आपल्याला भाजणं सोपं जातं. धान्य भाजताना गॅस अगदी मंद ते किंचित मध्यम ठेवायचा आहे आणि संपूर्ण धान्य वेगवेगळं भाजून घ्यायचंय. सुरुवातीला आपण तांदूळ भाजून घेतोय. सतत मिक्स करत राहायचं म्हणजे तांदूळ सगळ्या बाजूने एकसारखा भाजला जातो. गॅस मोठा करायचा नाही. गॅस मोठा केला तर वरतून लवकर करपेल, आतपर्यंत पोटापर्यंत हे भाजलं जाणार नाही. मग भाजणी व्यवस्थित तयार होणार नाही, चवीला खमंग लागणार नाही आणि चकली सुद्धा मऊ पडू शकते. म्हणून अगदी मंद ते किंचित मध्यम आचेवर भाजून घ्यायचंय. तांदूळ भाजण्यासाठी साधारण 8 ते 9 मिनिटं लागतील. हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खूप सुद्धा लाल धान्य करायचं नाही. इथे पाहू शकता तांदूळ छान असे भाजले. इथे हलका हलकासा तांबूस सोनेरी रंग दिसतोय. हवं तर तांदळाचे 2-3 दाणे तुम्ही खाऊन पाहू शकतात. कुरकुरीत लागले म्हणजे छान भाजले गेले. एक 8-9 मिनिटं लागले. आता हे भाजलेलं साहित्य एखाद्या सुती कापडावर काढायचं म्हणजे ते मॉइश्चर धरत नाही. इथे मी सध्या ताटात ठेवते. तुम्ही डायरेक्ट जमिनीवर न्यूज पेपर आणि त्यावर कापड अंथरा आणि त्यावर हे धान्य गार करायला ठेवलं तरीही चालेल. त्यानंतर आता आपल्याला हरभरा डाळ भाजून घ्यायची आहे. हरभरा डाळ सुद्धा मंद असेवरती सतत मिक्स करत भाजायची. हरभरा डाळ भाजायला थोडा जास्त वेळ लागतो. आजपर्यंत डाळ भाजली जाणं गरजेची आहे. हलकासा तांबूस दाग पडायला लागेल तोपर्यंत डाळ भाजून घ्यायची. इथे पहा डाळ छान भाजलेली आहे. इला सुद्धा काढून घेऊ. गरम गरम असताना तुम्ही खाऊन पाहिली तर ती नरम लागते, म्हणून गार झाल्यानंतर खाऊन पहा. कुरकुरीत लागली म्हणजे डाळ परफेक्ट भाजली आहे. तरीही आता कळतच की डाळ छान भाजलेली आहे. त्यानंतर आता आपण मूग डाळ भाजून घेणार आहोत. मूग डाळ सुद्धा हलक्या तांबूस रंगावर भाजून घ्यायची. संपूर्ण धान्य असं वेगवेगळं भाजायचं, कारण सगळ्या धान्यांचा आकार वेगवेगळा असतो म्हणून भाजायला वेळ सुद्धा वेगवेगळा लागतो. पाहू शकतात मूग डाळ सुद्धा छान तांबूस रंगावर भाजून घेतलेली आहे. इला सुद्धा आपण कापडावर काढून घेऊया.
धान्य सुद्धा काढताना ना वेगवेगळं काढायचं. जर तुम्हाला शंका असेल तर गार झाल्यानंतर थोडंसं खाऊन पाहायचं. एखादं धान्य जर कमी कुरकुरीत लागत असेल ना तर मग तुम्ही त्याला परत थोडंसं भाजून घेऊ शकतात. किंवा मग मंद असेवर असा छान रंग येईपर्यंत भाजले ना की छान भाजले जातात. त्यानंतर उडीद डाळ सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे. संपूर्ण धान्य हलक्या तांबूस रंगावर भाजायचं, पण खूप जास्तही रंग डार्क करायचा नाही, नाहीतर भाजणीची चव करपट लागू शकते. उडीद डाळ सुद्धा छान भाजून झाली, तिला सुद्धा काढून घेऊया. भाजणी भाजताना तेवढे काही कष्ट लागतात तितके घ्यायचेच मंडळी, मोठ्याचेवर भाजणी भाजायची नाही. धान्य झाले, आता साबुदाणा भाजून घ्यायचा. साबुदाणा सुद्धा मंदाचेवर हलका फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इथे पाहू शकतात साबुदाणा हलका हलका फुललेला दिसतोय. साबुदाणा सुद्धा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे डाळव. डाळव आधीच भाजलेलं असतं, फक्त यात काही मॉइश्चर वगैरे असेल ते निघून जावं म्हणून थोडंसं गरम करून घेऊया. डाळव घातल्याने चकली खूप छान खुसखुशीत होते आणि अजिबात तेलकट सुद्धा होत नाही. डाळव सुद्धा भाजून झालंय, आता पोहे भाजून घ्यायचे आहे. पोहे सुद्धा चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे. भाजल्यानंतर ना त्यांना चुरून पाहायचे. चांगला भुगा झाला ना म्हणजे पोहे छान भाजले गेले असं समजायचं. मस्त असे कुरकुरीत भाजलेले आहे, यांना सुद्धा काढून घेते. त्यानंतर आता कढई जर खूप गरम झाली असेल तर गॅस बंद करा किंवा अगदीच कमी ठेवा. त्यामध्ये धणे आणि जिरे हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. धणे जिरे भाजताना सतत मिक्स करत राहा आणि हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्या. खूप काळपट वगैरे करू नका. धणे जिरे छान भाजले गेले की मस्त असा सुगंध येतो. संपूर्ण भाजणीच्या साहित्याचा घरभर मस्त सुगंध पसरलेला आहे. तर इथे धणे जिरे सुद्धा मस्त भाजून झालेले आहे, त्यांना सुद्धा काढून घेऊया. तर इथे पहा मंडळी, संपूर्ण भाजणीचं साहित्य भाजून झालेलं आहे, एकसारखं भाजलं गेलेलं आहे. गार झाल्यानंतर हवं तर तुम्ही खाऊन पाहू शकतात. एखादं धान्य जर कमी कुरकुरीत लागत असेल तर त्याला तुम्ही परत थोडंसं भाजू शकतात. माझं धान्य परफेक्ट असं भाजलेलं आहे. छान मिक्स करून घेते, संपूर्ण गार करून घेते आणि गिरणीतून बारीक असं पिठासारखं दळून आणायचं आहे. दळताना एका गोष्टीची काळजी घ्यायची, गव्हावर बाजरीवर दळायचं नाही. हरभरा डाळीवर तुम्हाला ही भाजणी दळून आणायची, अगदी बारीक गव्हाच्या पिठासारखं दळून आणायचं. जर चकलीचा भाजणीचं पीठ थोडं जरी रवळा राहिलं तर चकली तेलकट होऊ शकते किंवा जास्त तेल शोषून घेते, पीठ तळून आणते. तर मंडळी, इथे मी भाजणी दळून आणलेली आहे. मस्त अशी सुगंधित भाजणी तयार झालेली आहे, घरभर सुगंध पसरलेला आहे. भाजणी पाहू शकतात किती मस्त अशी बारीक दळलेली आहे. बरोबर ही भाजणी 1 किलो भरली, वरतून 20-30 ग्राम एक्स्ट्रा होती. तर आता या संपूर्ण भाजणीची चकली मी करून दाखवणार नाहीये. ही 1 किलो आहे तर मी 1/2 किलो भाजणीची तुम्हाला चकली करून दाखवते. हवाबंद डब्यामध्ये ही भाजणी ठेवली तर 2 महिने आरामात फ्रीज शिवाय टिकते. तर चकली करण्यासाठी, भाजणीचं पीठ मोजण्यासाठी घरातली रोजची आमटीची स्टँडर्ड साईजची वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा. तर इथे मी 4 कप भाजणी घेणार आहे, ती बरोबर 1/2 किलो होते. कप मध्ये भाजणी भरताना चमचाने भरायची, व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने लेवल करायची, म्हणजे मध्ये हवा सुद्धा राहत नाही आणि भाजणी खूप दाबून सुद्धा भरली जात नाही. बरोबर 4 कप इथे भाजणी घेणार आहे. कप किंवा वाटी सेट करून घ्यायची, म्हणजे आपल्याला पाणी सुद्धा मोजून घेता येतं. तर हा 4th कप. 4 कप भाजणी मी बरोबर घेतलेली आहे. बाकीची भाजणी पाण्याचा हात न लावता हवाबंद डब्यात ठेवायची, 2 महिने सुद्धा छान टिकते. पाणी सुद्धा आपल्याला याच कपने मोजून घ्यायचं आहे. आता आपण पीठ तयार करून घेऊया. अगदी साधं सोपं आहे, हाताला चटका सुद्धा लागत नाही. पाण्याचं सुद्धा योग्य प्रमाण मी तुम्हाला सांगते. या कपने 4 कप भाजणी होती तर बरोबर 3 कप पाणी आपल्याला कढईमध्ये घ्यायचं आहे. 4 कप भाजणीसाठी 3 कप पाणी हे अगदीच योग्य प्रमाण आहे. थोडंसं पाणी कमी पडलं तर नंतर आपण कोमट पाण्याचा हात लावून आपलं जे पीठ आहे ते मळून घेऊ शकतो, पण सुरुवातीला पाणी जास्त करायचं नाही. तसंही 4 कप भाजणीसाठी 3 कप पाणी अगदी परफेक्ट होतं. आता काही मसाले घालायचे तर घरातल्या या नाश्त्याच्या चमच्याने मी संपूर्ण मसाले मोजून घेतले आहे. सर्वप्रथम 1 चमचा ओवा घालायचा आहे. त्यानंतर 4 चमचे तीळ घालायची आहे. तिळीने चकली खूप खमंग लागते आणि मस्त होते. त्यानंतर 1/2 चमचा हिंग घालायचा आहे. सोबतच आता आपल्याला 2 ते 3 चमचे लाल तिखट घालायचंय. चवीला जास्त तिखट नाहीये आणि खूप लालभडक लाल तिखट घ्यायचं नाहीतर चकलीचा रंग खूप लाल येतो. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि संपूर्ण साहित्य व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आता आपली चकली छान हलकी फुलकी खुसखुशीत आणि पोकळ व्हावी म्हणून तेलाचं मोहन आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर नाश्त्याच्या चमच्याने मोजून 4 कप भाजणी होती तर बरोबर 4 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल जास्त घ्यायचं नाही. 4 कप भाजणीसाठी 4 चमचे तेल हे अगदी योग्य प्रमाण आहे. नाश्त्याचा चमचा सुद्धा खूप मोठा घ्यायचा नाही. भाजणीच्या चकली करताना पिठामध्ये तेलाचं मोहन जर जास्त झालं तर चकली खूप तेल शोषून घेते, तेलकट होते किंवा तेलात सुद्धा विरघळू शकते. म्हणून 4 कप भाजणीसाठी नाश्त्याच्या लहान आकाराच्या चमच्याने 4 चमचे तेल अगदीच योग्य प्रमाण आहे. आता या पाण्याला चांगली अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे.
हे पहा मंडळी, पाण्याला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करायचा, उकळत्या पाण्यामध्ये भाजणीचं पीठ घालायचं नाही। अशा उकळत्या पाण्यात पीठ घातलं तर आपलं जी चकली आहे ती खूप तेलकट होते, तेल शोषून घेते। गॅस बंद केलेला आहे। आता एक 2 ते 3 मिनिटं या पाण्याची वाफ जाऊ द्यायची। पाणी थोडंसं गार होतं, थोडीशी वाफ जाते, त्यानंतर पीठ घालायचं, म्हणजे चकली अजिबात तेलकट होत नाही किंवा तेल सुद्धा शोषून घेत नाही। तर बरोबर 1 ते 4 मिनिटं मी हे पाणी थोडंसं गार करून घेतलं, म्हणजे असंच ठेवलं होतं गॅस बंद करून, त्याच्या काही वाफा गेलेल्या आहे। आता यामध्ये भाजणीचं पीठ घालायचं आहे। परत एकदा सांगते, उकळलेल्या पाण्यामध्ये लगेच भाजणीचं पीठ घालायचं नाही। उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि 3 ते 4 मिनिटं ते पाणी तसंच राहू द्यायचं। थोड्याशा वाफा गेल्यानंतर मग भाजणीचं पीठ घालायचं आणि आता आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। जसं जसं आपण एकजीव करतो, भाजणी बरोबर पाणी शोषून घेते आणि एकसारखं आपलं पीठ तयार होतं। पीठ सुरुवातीला थोडंसं कोरडं झालं ना मंडळी तरीही चालतं, नंतर आपण कोमट पाण्याचा हात लावून त्याला मळून घेऊ शकतो। पण सुरुवातीला जर पाणी जास्त झालं ना तर आपली जी उकड किंवा पीठ आहे ना ते खूप मऊ होतं आणि मग चकलीला काटे व्यवस्थित येत नाही किंवा चकली खूप तेलकट होते। तरीही 4 कप भाजणीसाठी 3 कप पाणी हे अगदीच योग्य प्रमाण आहे। फक्त आता जर तांदळाची क्वालिटी वेगळी असेल किंवा एखादा तांदूळ जास्त पाणी शोषून घेतो तर नंतर तुम्ही थोडासा पाण्याचा हात लावू शकता। इथे पहा, मस्त असं पीठ एकजीव करून घेतलेलं आहे, एकसारखं पीठ मिक्स झालेलं आहे, पाण्याचं प्रमाण अगदीच योग्य आहे। पीठ छान असं मिक्स करून झालं, तळापासून मिक्स करायचं, म्हणजे खाली काही कोरडं पीठ वगैरे असेल ते एकसारखं एकजीव होऊन जातं। पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे, पण लगेच चकली करायला घ्यायची नाही। गॅस बंद आहे, यावर झाकण ठेवून 5 मिनिटं फक्त याची वाफ चांगली मुरू द्यायची आहे। 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ सुद्धा ठेवायचं नाही। इथे 5 मिनिटं झालेले आहे, मस्त अशी आपली उकड तयार झालेली आहे, ताटामध्ये काढून घेऊया। जास्त वेळ सुद्धा ठेवायचं नाही, आपण जर जास्त वेळ मुरत ठेवलं ना तर आपली उकड मऊ होत जाते आणि परिणामी नंतर चकली तेलकट होते। 5 मिनिटांनंतर हे मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत। पाण्याला उकळी आली ना तिथून पुढे गॅस बंद केला की नंतर गॅस आपल्याला सुरू करायचाच नाहीये। आता हे पीठ खूप गरम आहे, त्याच्या गाठी कुठळ्या सगळ्या मोडल्या जाव्या, हाताला चटका लागू नये म्हणून पेल्याने किंवा ग्लासने याला चांगलं रगडून घ्यायचंय, म्हणजे पिठाच्या काही गाठी कुठळ्या असेल त्या व्यवस्थित मोडल्या जातात। या पद्धतीने पीठ आपण थोडंसं चुरून घेऊया किंवा असं मॅश करून घेऊया, म्हणजे एकसारखं पीठ तयार होईल। आता या पिठाचा गोळा करायचा आहे, पण हे खूप गरम आहे, हाताला चटका लागतोय, गरम गरम मळण्याची गरज नाहीये। 1-5 ते 7 मिनिटाला गार होण्यासाठी असंच ठेवू, पंख्याखाली ठेवायचं नाही। आता पीठ हलकं कोमट झालेलं आहे, म्हणजे चटका लागत नाहीये। आता याला मळून आपण गोळा करून घेऊया। तर माझं पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे, ज्वारीच्या भाकरीचं पीठ मळतो ना अगदी तसंच आहे, त्यापेक्षा किंचित घट्ट असावं। पाणी लावण्याची मला इथे गरज नाहीये। तुमचं पीठ खूपच कोरडं झालं असेल तर तुम्ही कोमट पाण्याचा हात लावू शकतात। परफेक्ट असं पीठ झालेलं आहे, चकलीचं पीठ इतपत घट्ट असावं। पीठ जर खूप घट्ट असेल तर चकलीचे वेढे करताना तार तुटू शकते आणि पीठ खूप सैलसर असेल तर मग चकलीला व्यवस्थित काटे पडत नाही आणि चकली तेलकट सुद्धा होते। या पद्धतीने छान असा गोळा करून घेतला। आता लगेच चकली करायची नाहीये, झाकून 5 मिनिटं याला मुरण्यासाठी बाजूला ठेवूया। चकलीचं पीठ 5 मिनिटं मुरतंय, तोपर्यंत आपण साच्याला तेल लावून घेऊया, म्हणजे चकलीचं पीठ साच्याला चिकटत नाही। 5 मिनिटं इथे पीठ मुरलेलं आहे, एकसारखं पीठ तयार झालेलं आहे। लागेल तितका गोळा काढून घ्यायचा आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचं, कारण हे भाजणीचं पीठ आहे, असंच ठेवलं तर खूप कोरडं होईल। इथे आपण चकलीची चकती घेतलेली आहे, चकतीची जी खरखरीत बाजू असते ना ती बाहेरच्या दिशेला ठेवायची आणि गुळगुळीत बाजू आतून, म्हणजे चकलीला काटे खूप छान पडतात। दरवेळी साच्यामध्ये पीठ भरताना 1/2 मिनिट त्याला चांगलं मळून घ्यायचं। पीठ चांगलं मळून मळून घेतलं का चकलीचे तार व्यवस्थित पडतात, अजिबात तुटत नाही। साच्यामध्ये ना मिश्रण भरताना असा एकसारखा लांबसर रोल करून भरायचं, असे तुकडे तुकडे भरायचे नाही, म्हणजे चकली करताना वेढे आपले तुटत नाही। आता साचा आपण बंद करून घेऊया आणि चकल्या पाडून घेऊया। चकली तुम्ही ना ताटामध्ये पाडू शकतात किंवा बटर पेपरचे छोटे छोटेसे चौकोन कापून त्यावर सुद्धा पाडू शकतात, पण मला सर्वात सोपं वाटतं ते पोलपाट किंवा लाकडी चॉपिंग बोर्ड। एकदा त्यावर चकली चिकटतही नाही आणि पटकन काढता येते, उचलता येते। तर चकली करताना आतला जो सर्वात पहिला वेढा आहे त्याला गोल करून घ्यायचा आणि आजूबाजूचे वेढे अगदी जवळजवळ घ्यायचे। हात खूप जास्त वर धरायचा नाही आणि खूप लांब द्यायचा नाही। आता मला व्हिडिओ दाखवायचा आहे म्हणून मी थोडा वर धरलेला आहे। एक सारखी चकली पडते, एका सोऱ्याची चकली संपूर्ण करून घ्यायची आणि लगेच तळून घ्यायची। चकलीचे वेढे ना जवळजवळ करायचे आणि आतमध्ये थोडासा गोल करायचा, म्हणजे चकली आतपर्यंत छान अशी तळली जाते। एक सारखी गोल गरगरीत आणि काटेदार आपली इथे चकली तयार होते। चकल्या होताना पाडून तोपर्यंत मी कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे।
तर पहा मंडळी, चकल्या मी इथे काही करून घेतलेल्या आहे, आता आपण चकली तळून घेऊया. चकली कशी तळावी आणि काही टिप्स सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तरच चकली आपली महिना दोन महिने कुरकुरीत राहते. तेल तापलंय की नाही पाहायचं, एक गोळा घालायचा, भरभर त्यावर बबल्स येत आहे आणि काही सेकंदाने लगेच ते वरती तरंगून येत आहे, म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे. गॅस चकली सोडताना मोठा ठेवायचा आणि चकली सोडून झाली की मंद ते किंचित मध्यम करायचा. चकली तेलामध्ये घालताना तेल जर खूप कमी गरम असेल तर चकली तेलकट होऊ शकते, तेल शोषून घेऊ शकते, किंवा अगदीच कमी गरम तेल असल्यास चकली तेलात विरघळते सुद्धा. म्हणून तेल व्यवस्थित गरम असणं गरजेचं आहे आणि खूप धूर येईल इतकं कडकडीत गरम सुद्धा नको. आता चकली आपण तळायला घातलेली आहे, घातल्या घातल्या लगेच हात लावायचा नाही. वरती हे भरपूर बबल्स आहे ना, ते बबल्स थोडेसे कमी झाले की मग चकली उलटून घ्यायची. लगेच हात लावला तर चकली तुटू शकते. पाहू शकतात हे बुडबुडे कमी झाले, चकली आता झाऱ्याला कुरकुरीत जाणवते, तिला उलटून घेऊया. उलटून पलटून मंद ते किंचित मध्यम असेवरती आपल्याला चकली तळायची आहे. चकली नेहमी अगदीच कमी असेवर तळायची नाही, अगदी कमी असेवर तळली तरीही चकली तेलकट होऊ शकते. म्हणून थोडासा मध्यमच गॅस ठेवायचा आणि मध्ये मध्ये उलटून पलटून चकली तळून घ्यायची. चकली व्यवस्थित तळली जाणं गरजेची आहे. एक जरी चकली कमी तळली गेलेली असली तर त्यामुळे बाकीच्या सगळ्या चकल्या नरम पडू शकतात. चकली तळली की नाही कशी ओळखायची, तर तळून झाल्यानंतर तिच्यावरचे हे बुडबुडे संपूर्ण कमी होतात आणि आता ही चकली वरती तरंगते. तळून झाल्यानंतर ती तळाला जाऊन बसू लागते. इथे तुम्ही पाहू शकतात चकल्या मस्त तळल्या गेलेल्या आहे आणि त्या वरती तरंगत होत्या सुरुवातीला, आता त्या तळाला जाऊन बसायला सुरुवात झालेली आहे. चकली खाली खाली जाते, काढून घेऊया. यापेक्षा जास्तही तळली तर चकलीची चव करपट लागते किंवा चकली तेलकट सुद्धा होते. चकली तळून झाल्यानंतर एखाद्या चाळणीवर काढायची, म्हणजे एक्स्ट्रा तेल वगैरे असेल ते निघून जातं. आता उरलेल्या सुद्धा चकल्या मी याच पद्धतीने तळून घेते. मंडळी, संपूर्ण चकल्या 1 ते 1.5 तास गार करून घेतल्या आणि इथे आपल्या सुंदर सुबक गोल गरगरीत काटेदार चकली तयार झाली. 1/2 किलोमध्ये ही भरपूर चकली तयार होते. हातावर घासून दाखवते, अजिबात तेल शोषत नाही ही चकली, अजिबात तेलकट होत नाही. फक्त तेलाचं मोहन सांगितलंय तसं घ्यायचं. एक चकली तोडून सुद्धा दाखवते, अतिशय खुसखुशीत, कुरकुरीत आणि आतून पोकळ आहे. तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने या दिवाळीला चकली नक्की करून पहा. गार झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची. आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. शेव बनवण्यासाठीचं संपूर्ण साहित्य मी इथे काढून घेतलेलं आहे. पदार्थ तयार करण्याआधी संपूर्ण साहित्य हाताशी काढून घेतलं की मग आपली गडबड होत नाही. सर्वप्रथम आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 20 ते 25 लहान आकाराच्या लसूण पाकळ्या घेतल्या, अगदीच बारीक असेल तर 30 ते 35 लसूण पाकळ्या घेतल्या तरीही चालेल. त्यानंतर नाश्त्याच्या चमच्याने मोजून 2 सपाट चमचे आपल्याला इथे ओवा घ्यायचा आहे. त्यासोबत सारख्याच चमच्याने मोजून 2 सपाट चमचे जिरे घ्यायचे आहे. जिरे लसूण आणि ओव्याची पेस्ट करायची आहे. नाश्त्याच्या या रेग्युलर चमच्याने मी सपाट करून ओवा आणि जिरं मोजलेलं आहे. सुरुवातीला पाणी न घालता जमेल तितकं बारीक पाटून घ्यायचं. आता आपल्याला अगदी स्मूथ पेस्ट हवी आहे, त्यासाठी मी यामध्ये 1/2 कप पाणी घालते. पाण्याचं प्रमाण काही ठरलेलं नाही, गरजेनुसार तुम्ही पाणी घालू शकतात. फक्त व्यवस्थित अंदाज सांगता यावा म्हणून मी प्रमाण सांगते. 1/2 कप पाणी घालून छान अशी पेस्ट करून घेतली. ही पेस्ट आता आपल्याला चाळणीने गाळून घ्यायची आहे, कारण शेव करताना ओवा आणि जिऱ्याचे जे लहान लहान कण असतात ना, ते शेवच्या चाळणीमध्ये अडकतात आणि मग शेवचा घाणा घालताना ते तुटतात. म्हणून आपल्याला हे गाळून घ्यायचे आहे, म्हणजे वरती संपूर्ण चोथा राहील आणि संपूर्ण जो लसूण ओवा आणि जिऱ्याचा फ्लेवर आहे तो आपल्याला वाटीमध्ये मिळेल. या पद्धतीने चांगलं दाबून दाबून बारीक होलच्या चाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपण छान गाळून घेतलं. अजून 1/2 कप पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि ते घोळून घेतलंय. ते पाणी आपण यामध्ये घालूया, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेला वगैरे संपूर्ण अर्क निघेल आणि या चोथ्यामध्ये सुद्धा काही अर्क राहिला असेल तर तो संपूर्ण निघेल. छान असं गाळून घेतलं. हा आता चोथा आहे, यामध्ये काही जास्त फ्लेवर नाहीये. तरीही तुम्हाला असंच फेकायचं नसेल तर थालीपीठ पराठे करताना किंवा भाजी करताना वापरू शकतात. इथे लसूण जिरे आणि ओव्याचा फ्लेवर आपला तयार झाला. 1/2 किलो बेसनची आपण शेव करतोय, तर हे 1/2 किलो पॅकेटचं बेसन आहे. चाळणीमध्ये काढून घ्यायचं. 240 ml कपने मोजायचं म्हटलं तर चमच्याने लेवल करून बरोबर 4 कप हे बेसन पीठ आहे. वजनी घ्यायचं नसेल तर घरातल्या एखाद्या वाटीने साहित्य मोजून घेतलं तरीही चालेल. हे बरोबर 1/2 किलो बेसन आहे, याला आपण चाळून घेऊया. शेव करताना शक्यतो पॅकेटचं अगदी बारीक बेसन वापरायचं. सम्राटचं बेसन सुद्धा खूप छान असतं. इथे प्रमोशन नाहीये, फक्त मी तुम्हाला चांगल्या रिझल्टसाठी सांगते. पॅकेटचं बेसन कसं अगदी बारीक असतं, त्याने शेव मस्त हलकी फुलकी होतात. हे संपूर्ण बेसन चाळून घेतल्यानंतर 4 कप बेसन होतं तर बरोबर 1/2 कप आपण तांदळाचं पीठ घालतोय. तांदळाचं पीठ घातल्याने शेव मस्त कुरकुरीत होतात, तेलकट होत नाही आणि मस्त हलकी फुलकी होतात. 4 कप बेसनसाठी फक्त 1/2 कप तांदळाचं पीठ हे अगदीच योग्य प्रमाण आहे. तांदळाचं पीठ सुद्धा इथे आपण चाळून घेणार आहोत. तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे.
बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित एकजीव करून झालं. आता आपली शेव मस्त हलकी फुलकी खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत व्हावी म्हणून नाश्त्याच्या चमच्याने मोजून किंवा 5 टीस्पून आपल्याला यामध्ये तेल घ्यायचं आहे. फक्त 5 टीस्पून तेल घ्यायचं, त्यापेक्षा जास्त नको. तेल जास्त झालं तर शेव तेलकट होऊ शकते म्हणून 4 कप बेसनसाठी 4 टीस्पून आणि तांदळाचं पीठ अर्धा कप होतं म्हणून 1 टीस्पून असं आपण 5 टीस्पून तेल घेतलेलं आहे. त्यापेक्षा जास्त तेल घ्यायचं नाही. कडकडीत दूर येईपर्यंत हे तेल गरम करायचं. तेल छान असं कडकडीत गरम झालं, बेसन पिठावर हे तेलाचं मोहन घालायचं. सुरुवातीला गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करायचं. नंतर हाताला सोसवेल असं गार झाल्यानंतर चांगलं चोळून चोळून बेसन पिठाला तेलाचं मोहन लावून घ्यायचं आहे. बेसन पिठाला प्रत्येक एका कणाला तेलाचं मोहन व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे म्हणजे आपली शेव मस्त हलकी फुलकी होण्यास मदत होते. फक्त तेल सांगितलेल्या प्रमाणामध्येच घ्यायचं. बेसन पिठाला चांगलं चोळून चोळून असं तेलाचं मोहन लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत. तर सुरुवातीला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. तर बरेच जण मिठाचं प्रमाण विचारतात तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात. जवळपास 1.5 टीस्पून मी मीठ घातलेलं आहे. 1/2 टीस्पून हळद घालायची, जास्त व्हायला नको. 2 चमचे इथे मी लाल तिखट घालते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसं तिखट आवडतं त्यानुसार घालू शकतात. 1/2 चमचा हिंग घालायचा आहे. संपूर्ण मसाले व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचे आहे. आता आपण जे लसूण जिरं आणि ओव्याचं फ्लेवरचं पाणी बनवून ठेवलेलं आहे ते पाणी आपल्याला सुरुवातीला यामध्ये घालायचंय. हे पाणी तयार करताना एकूण मी 1/2 कप पाणी वापरलेलं आहे. सुरुवातीला हे लसूण जिरं आणि ओव्याच्या फ्लेवरच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडं थोडं साधं पाणी घालून आपल्याला हे बेसन पीठ तयार करून घ्यायचंय. तर हे खूप पातळ नाही आणि अगदीच घट्ट नाही, पुढे तुम्हाला कन्सिस्टन्सी मी दाखवेलच. तर मी तुम्हाला सांगता यावं म्हणून पाणी इथे मोजून वापरते म्हणजे मला तुम्हाला एक अंदाज देता येईल. इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करायचं. एका वेळेला जास्त पाणी घालायचं नाहीतर मग जास्त पाणी झाल्यास आपलं प्रमाण बिघडू शकतं. 1 कप इथे मी संपूर्ण पाणी वापरलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं. 1 कप पाण्यामध्ये हे इतपत ओलवलेलं आहे. हे 2 कप पाणी आहे, यातलं आता जास्त पाणी लागणार नाही म्हणून सावकाश थोडं थोडं पाणी घालून पीठ तयार करून घ्यायचं. तर 2 कप मधून सुद्धा थोडंसं पाणी घातलं आणि व्यवस्थित मी हे पीठ मळून घेते. पीठ मळत आल्यानंतर 1-3 मिनिटाला आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपली शेव जास्त हलकी होण्यास मदत होते. तर 1/2 कप पाणी मला लसणाची पेस्ट वगैरे करताना लागलं, त्यानंतर संपूर्ण 1 कप पाणी वापरलं आणि या 2 कपमधनं 1/2 कप म्हणजे एकूण 2 कप पाणी इथे मला लागलेलं आहे. बेसन पिठाच्या क्वालिटीनुसार थोडंफार पाणी कमी जास्त लागू शकतं. बेसन जुन्या डाळीचं असलं की पाणी थोडंसं जास्त लागतं आणि नवीन डाळीचं असलं की पाणी थोडंसं कमी लागतं. तर जवळपास मी तुम्हाला अंदाज दिलेला आहे लसणाची पेस्ट करण्यापासून इथपर्यंत 2 कप पाणी मला लागलं. या पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी, खूप घट्ट गोळा नाही आणि अगदीच सैल नाही. मिश्रण खूप पातळ झालं तर शेव व्यवस्थित पडत नाही, गोळे गोळे पडतात. आणि मिश्रण खूप घट्ट झालं तर शेव कडक होते, हलकी खुसखुशीत होत नाही. म्हणून या पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी. हाताने फेटल्यास व्यवस्थित फेटता येतं आणि आपल्याला हे चमच्याने साच्यामध्ये भरावं लागेल. या पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी. छान असं बेसन पीठ आपलं तयार झालेलं आहे. तेल गरम करायला ठेव, तोपर्यंत त्याला झाकून ठेवायचं म्हणजे कोरडी पापडी लागणार नाही. तेल गरम करायला ठेवलं तोपर्यंत साचा आपण तयार करून घेऊया. शेवची ही मध्यम होलची मी चाळणी वापरणार आहे. यापेक्षा एक अजून बारीक आणि यापेक्षा एक अजून जाड सुद्धा असते. तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही लावू शकतात, पण ही मध्यम होलची लावली की शेव मस्त होते एकसारखी. आता यावर आपण थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे पीठ साच्यामध्ये चिकटणार नाही आणि शेव भरभर पडतील. सोऱ्याच्या मध्ये सुद्धा या पद्धतीने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलंय शेव तळण्यासाठी. तेल गरम झालेलं आहे, मिश्रण सुद्धा 5 मिनिटं व्यवस्थित मुरलं. आता आपण सोऱ्यामध्ये मिश्रण भरून घेऊया. तर या पद्धतीने चमच्याने मिश्रण भरून घ्यायचं. तुमचं यापेक्षा घट्टसर झालं असेल तर थोडं सैलसर करून घ्या आणि खूप जास्त पातळ सुद्धा करायचं नाही. सोऱ्यामध्ये मिश्रण भरताना थोडंसं दाबून भरायचं म्हणजे शेव करताना त्याचे तार तुटत नाही किंवा घाणा तुटत नाही. या पद्धतीने चांगलं दाबून भरायचं आणि साचा बंद करून घ्यायचा. लगेच आपण शेव करून घेऊया. शेव करणं अगदी सोपं आहे. तेल इथे व्यवस्थित गरम केलेलं आहे. थोडेसे शेव घालून पाहायचे. भरभर बबल्स येऊन पटकन वरती तरंगले पण करपले नाही म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे. गॅस मध्यम ठेवायचा आणि शेवचा घाणा घालायचा. शेवचा घाणा घालताना बाहेरून सुरुवात करायची आणि शेवट मध्ये करायचा. 2.5 वेळाचा इथे मी घाणा घातलेला आहे. खूप जास्त जाडही घालायचं नाहीतर शेव आतपर्यंत तळली जात नाही आणि शेव थोडी जरी मऊ राहिली तर एका घाण्यामुळे संपूर्ण शेव मऊ पडू शकते. म्हणून व्यवस्थित तळून घ्यायची. शेव घातल्यानंतर मध्यम ते मोठ्या आचेवर तळायची. गॅस खूप कमी ठेवायचा नाहीतर शेव तेलकट होती. घातल्या लगेच हात लावायचा नाही. थोडेसे बबल्स कमी झाले, थोडी कुरकुरीत दिसू लागली की मग आपण झारा लावू शकतो. शेव तळायला घातल्यानंतर हे बबल्स बऱ्यापैकी कमी झालेले आहे. आता आपल्याला शेव उलटून घ्यायची आहे. झारा आणि एका दुसऱ्या चमच्याच्या मदतीने हळुवारपणे उलटून घ्यायची आणि मध्यम ते मोठ्या आचेवर तळून घ्यायची. काही मिनिटांमध्येच शेव तळून होते, जास्त वेळ लागत नाही. दुसरी बाजू अगदी पटकन होते. हवी तर तुम्ही एकदा उलटून घेऊ शकतात किंवा काढून घेतली व्यवस्थित तळली गेली असेल तरीही चालेल. मस्त अशी ही शेव तळल्या गेलेली आहे. सगळे बबल्स कमी झाले म्हणजे शेव छान तळली गेली आहे.
तळल्यानंतर एखाद्याच्या आणीवर काढायची म्हणजे वाफ धरून शेव मऊ पडत नाही, व्यवस्थित कुरकुरीत होते. पुढचे सगळेच घाणे या पद्धतीने तळून घेते. अर्धा किलो बेसन मध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात शेव तयार होते. प्रत्येक घाणा करताना तेल व्यवस्थित गरम आहे की नाही चेक करायचं. गॅस मध्यम ठेवायचा, कमी ठेवायचा नाही. खूप मोठा सुद्धा घाणा घालताना गॅस ठेवू नका, नाहीतर हाताला वाफ लागू शकते. एक घाणा घातल्यानंतर बबल्स कमी झाले की उलटून घ्यायचे, दुसऱ्या बाजूनेही छान तळून घ्यायची. मस्त अशी सगळीच शेव मी या पद्धतीने तयार करून गार करून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर मंडळी, इथे मी संपूर्ण शेव तयार करून घेतली, एक तासभर गार सुद्धा करून घेतली. एक सारखी मस्त अशी मसाला शेव तयार झाली आहे, तोडून सुद्धा दाखवते. आवाज ऐका किती मस्त झालेली आहे. फक्त गार झाल्यानंतर हवा बंद डब्यात ठेवायची आणि पाण्याचा हात लावायचा नाही. महिना दोन महिने सुद्धा मस्त कुरकुरीत राहते. चुरून सुद्धा दाखवते, अजिबात शेव तेलकट झालेली नाही. तुम्ही सुद्धा या दिवाळीला माझ्या या पद्धतीने ही मसाला शेव नक्की करून पहा. भरपूर वेगवेगळ्या दिवाळीच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्या सुद्धा नक्की पहा. कशी वाटली तुम्हाला आजची शेवची रेसिपी? आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा. चॅनलवर नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. परत भेटते अशाच एक छानशा रेसिपी.